नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन भोंग आपल्या एकजूट शेतकरी संघटना यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वांगी या पिकाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे. जसं की या वांगी पिकाच्या लागवडीपूर्व नियोजन, तसेच लागवड कशा पद्धतीने केली जाते, लागवडीनंतर कीड व्यवस्थापन, त्याच्यावर कोणतं कोणतं मटेरियल सोडलं जातं, याचं उत्पन्न किती निघतं, मार्केटिंग कसं आहे, याविषयी सर्व माहिती बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात सुद्धा स्किप करू नका. आणि मित्रांनो, माझी एक विनंती आहे की आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूयात. शेतकरी मित्रांनो, वांगी हा पीक म्हणले की त्याच्यासाठी जमिनीची निवड फार महत्त्वाची आहे, कारण हे पीक जवळपास 6-7 महिने चालतं. त्याच्यामुळे याला चोपण जमीन अजिबात निवडू नये, काळी किंवा मध्यम प्रकारची जमीन चालते याच्यासाठी. जमीन निवडल्यानंतर नांगरट करून घ्यायची, नांगरट करून घेतल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये रोटर मारून घ्यायचा आहे. रोटर मारल्यानंतर ह्याच्यामध्ये एकरी 10 टेलर शेणखत टाकायचं आहे, म्हणजे आपलं जेवढं क्षेत्र आहे तशा मापाने ह्याला शेणखत टाकून घेतो. शेणखत टाकल्यानंतर ह्याला 3 फुटी बेड काढायचे, 3 फुटी म्हणजे 3 फुटी म्हणजे 2 बेडमधला अंतर 3-6 फूट ठेवायचं आहे, आणि एका बेडची रुंदी 3 फूट अशा पद्धतीने बेड काढून घ्यायचेत. बेड काढल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये वरून नंतर कोंबडखत टाकायचं आहे. कोंबडखत टाकल्यानंतर बेडवरती त्याच्यावरती ठिबकची सोय करायची, जेणेकरून आपल्या पिकाला व्यवस्थित सगळ्या बाजूने सेम पाणी बसेल याच्यासाठी ठिबक करून घ्यायची. ठिबक केल्यानंतर मल्चिंग पेपर टाकून घ्यायचं आहे. 3 फुटावरती बोळ पाडून घ्यायचेत लागवडीसाठी. बोळ पाडल्यानंतर मित्रांनो 1 दिवस बेड गार करायचेत, पाणी द्यायचं आहे त्याला, कारण गार केल्यानंतर रोपांची टुटाळी होत नाही. नंतर विषय येतो लागवडीचा. लागवड करता जातीचा विचार करणं फार महत्वाचं आहे. तर वांग्याची जात निवडताना भरपूर जाती आहेत, पण तरी सुद्धा मित्रांनो आपण जळगाव भारता या वाणाची निवड करायची. हे वाण जास्त दिवस चालत आहे, त्याच्यामुळे याचं उत्पन्न पण जास्त आहे, आणि रोग किडीलाही याचा नियंत्रणात येतं, त्याच्यामुळे याच वाणाची निवड करायची मित्रांनो. आणि 3 फुटावरती याची रोपं लावून घ्यायची मित्रांनो. रोपं लावल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी 19-19 आणि ह्युमिक ॲसिडचं ड्रिचिंग करायचं मित्रांनो, त्याच्यासाठी की रोपाची वाढ लवकर होते आणि रोपं लवकर चिटकून निघतात. आणि 19-19 ड्रिचिंग केल्यानंतर मित्रांनो तर त्याला गरजेनुसार पाणी द्यायचं आहे, 4-5 दिवसाला तासभर पाणी द्यायचं आहे. आणि वेळोवेळी खत व्यवस्थापन करायचं आहे, म्हणजे खत म्हणजे ड्रिपमधूनच द्यायचं याला, 19-19, 12-61, 24-24 अशी विद्राव्य खतं द्यायचेत. आणि किडीचं नियंत्रण म्हणा तर किडीसाठी याला प्रोक्डेम किंवा कोरोजन यांच्यासारखी औषध द्यायचेत, कारण वांगी पिकासाठी किडच जास्त त्रास देते. ह्या वांगी पिकाला मित्रांनो बुरशीचं थोडंसं अटॅक होतो, पण बुरशीसाठी आपलं रोको किंवा 22 टिन्ने किंवा मग M45 अशा साध्या औषधांनी सुद्धा बुरशी जाते. तर नंतर विषय येतो हे मित्रांनो, रोप मोठी झाल्यानंतर याला स्टेजिंग करणं गरजेचं आहे वांगी पिकासाठी. स्टेजिंग याच्यासाठी करायचं आहे की स्टेजिंग केल्यानंतर हे पीक जास्त दिवस चालतं आहे, 6-7 महिने चालणारं पीक आहे मित्रांनो. त्याच्यामुळं स्टेजिंग केल्यानंतर ती वांग्याची झाडं ही खाली टेकत नाही जमिनीवर, आणि आपलं फळ ते खराब होत नाही. नंतर मित्रांनो 2-2.5 महिन्यात व्यवस्थित नियोजन केल्यानंतर हे पीक चालू होत आहे. आणि ह्याचं उत्पन्न म्हणाल तर मित्रांनो ह्याचं उत्पन्न पण भरपूर आहे. साधारणतः मित्रांनो 10 गुंठ्यामध्ये जवळपास 800 किलो माल निघतो ह्या जातीचा, म्हणजे जसं सांगितलं मगाशी मी जळगाव भारता, ह्या जातीचा 800 किलो माल सहज निघतो 10 गुंठ्यामध्ये. 10 गुंठ्याने 800 किलो माल म्हटलं तर सरासरी 15 रुपये मार्केट पकडलं तरी आठवड्याला 9,000 रुपये तर सहज जातात. त्याच्यामुळे मित्रांनो आपणही अशा पद्धतीने वांगे पिकाचं नियोजन करा मित्रांनो. आता तुम्हाला मी याच्यानंतर वांगे पिकाच्या भरणी कशी केली जाते किंवा त्याचं मार्केटिंग कसं आहे काय तेच दाखवतो आणि सांगतो पण मित्रांनो. मित्रांनो आपण आता वांग्याची निवड कशा पद्धतीने केली जाते ते बघूया. ते कशा पद्धतीने निवड केली जाते, कशा पद्धतीने पाठवायचं काय, त्याच्याविषयी माहिती बघूयात आपण. हे बघा आता इथे भरणी चालू आहे.
हे रानातून तोडून आणल्यानंतर असं एका जागेवरती ढीग घातला जातो आणि अशी कॅरी बॅग मध्ये भरली जातात. याच्यात दोन प्रकार करावे लागतात, हे लहान मध्ये असतंय आणि एक मोठे मध्ये असतंय. ते मोठे मध्ये दोन प्रकारे वेगवेगळ्या कॅरी बॅग मध्ये भरावं लागतं आणि ते कॅरी बॅग भरून नंतर अशा पद्धतीने बघू शकता आपण कॅरी बॅग भरलेल्या आहेत आणि या कॅरी बॅग भरून पॅक करून वाशी मार्केटला पाठवले जातात. बघू शकता आपण इथे भरणी चालूच आहे. आता चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मग करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.